भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनके मुंबई के ऐतिहासिक राजगृह निवास स्थान पर हुए हमले का घुघुस के गांधी चौक में जाहिर निषेध किया गया। भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनके मुंबई के ऐतिहासिक राजगृह इस निवास स्थान हुए तोड़फोड़ की घटना काफी निषेधार्ह है। यह समाज विघातक विकृत मानसिकता का दुष्कृत्य है। राजगृह यह डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनका निवास स्थान है। बाबा साहेब ने यह घर किताबों के लिए बांधा था। आम्बेडकर अनुयायी यहाँ हर रोज भेंट देते हैं। आम्बेडकरी जनता की अस्मिता का यह एक महत्वपूर्ण स्मारक है। इस घटना का संतप्त चित्र घुघुस में दिखाई दिया। घुघुस के गांधी चौक में चंद्रपुर भाजपा जिलाध्यक्ष देवराव भोंगले इनके नेतृत्व में राजगृह पर हुए हमले का जाहिर निषेध किया गया। इसमें चंद्रपुर भाजपा जिलाध्यक्ष देवराव भोंगले ने राजगृह पर हमला करने वालों को तत्काल गिरफ्तार करे और स्मारक की तोड़फोड़ करने वाली घटना महाराष्ट्र राज्य के लिए कलंकित करने वाली घटना है। राजगृह से अनुयायी ऊर्जा लेकर निकलते हैं। राजगृह से देश की राज्य घटना लिखने का पवित्र कार्य डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर ने किया। राजगृह सुरक्षित रखने के लिए सरकार ने कदम उठाए, ऐसा इसमें भोंगले ने कहा। इस अवसर पर घुघुस भाजपा शहर अध्यक्ष विवेक गोढे, जिला परिषद सभापति नीतू चौधरी, पंचायत समिति उप सभापति निरीक्षण तांड्रा, सरपंच संतोष नूने, ग्राम पंचायत सदस्य साजन कोहने, संजय तिवारी, सीनू इसारब, भाजपा नेता बबलू सातपुते आदि प्रमुखता से उपस्थित थे। या राजगृहातून या देशातील हजारो अनुयायी एक नवी ऊर्जा घेऊन निघतात, एक नवा विचार घेऊन निघतात, पण त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृहावर काही समाज कंटकांनी हल्ला केला आणि त्या हल्ल्याचा निषेध करण्याकरता आज या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पक्षातर्फे निषेध करत आहोत। राजगृह म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचं निवासस्थान, ज्या निवासस्थानातून त्या देशाची राज्यघटना लिहिण्याचं पवित्र कार्य हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। डॉक्टर बाबासाहेबांनी त्या राजगृहाला पुस्तकाच्या घराचा दर्जा दिला। लाखो अनुयायी जेव्हा त्या घरामध्ये जातात तर त्या पुस्तकातून ज्ञान घेऊन त्या ठिकाणी समाजाच्या सेवेचं आपण काम करतो। आणि काही समाजकंटकांनी त्या राजगृहावर भ्याड हल्ला केला, त्या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो आणि सरकारला आम्ही विनंती करतो, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृहावर ज्या समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला त्यांना तुम्ही तात्काळ अटक करा। एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे महामानव, त्यांनी राज्यघटना दिशेला दिली, तुम्हाला मला संविधानाच्या माध्यमातून अधिकार दिला, त्या डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला राज्यघटना दिली, त्या राज्यघटनेतून या देशाचा कोणी मुख्यमंत्री होतो, कोणी प्रधानमंत्री होतो, कोणी ग्रामपंचायतचा सरपंच होतो, पण या आघाडी सरकारच्या काळामध्ये त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली, त्या डॉक्टर बाबासाहेबांच्या घराला सुरक्षितसुद्धा आमचं आघाडी सरकार ठेवू शकलं नाही। आणि म्हणून जर समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला त्या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। भारतीय जनता पक्षातर्फे आम्ही मागणी करतो की ज्या समाजकंटक आहे त्यांनी समाज विघातक कृत्य केलं त्यांना तुम्ही तात्काळ अटक करा। आणि आम्ही सरकारला आवाहन करतो की ज्या डॉक्टर बाबासाहेबांच्या घटनेतून आम्ही सत्तेचा उपभोग घेतो त्या आघाडी सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं घर सुरक्षित ठेवण्याकरता कठोर पावलं उचलावी आणि तात्काळ असा भ्याड हल्ला करणाऱ्या समाजकंटकांना अटक करावी, ही मागणी आम्ही या ठिकाणी करतो।